एव्हरी वन, तमी ट्रॅव्हलच्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आजपासून चालू होणार आहे माझी कोकण सिरीज. तर माझा पहिला ब्लॉग आहे घरातील गावठी चिकन आणि वडांवरती. तर हा व्हिडिओ बघत राहा. पण बघू शकता एकदम मजबूत आहे, एकदम मजबूत, मोठे मोठे दोन वडा. तर आम्ही वैभववाडीमध्ये पोहोचलो आहे. ही माझी दीदी. हाय. आमच्या इथे चिकन वडांचा कार्यक्रम चालू आहे. थांबा, लेट मी शो यू. हाती दाखवत नाही. गरमागरम वडीने झालेले आहे ताटात. आणि आमची मणी मॅम बसली आहे जेवायला. कोकणच्या मातीत, कोकणच्या मातीत असं मारू आणि जेवण ठेवायला. काय कलेजी हवी आहे? आता तुला कळजी वाटी. आम्ही कालच एवढं हे केलेलं आहे, तुटून पडलेलं आहे. आणि आपला गाव तो आपला गाव शेवटी. लहानपणापासून हडक मटकी खाल्लेली. आज आम्ही एकदम वड्यांची साईज पण बघू शकता. एकदम मजबूत आहे, एकदम मजबूत, मोठे मोठे दोन वड्यांमध्ये फोर टाईट. अजून दोन घ्यायची गरज नाही. रिसॉर्टमध्ये मस्त जेवतो. आरेशाच्या मांडीवरच झोपलेला काल तो घेऊन एकदम मस्त. कोणा काय पाहिजे आहे ना चिकन? हॉटेल मध्ये थोडस सेटलच असत, जास्त तिखट नाही बनवत सगळ्यांच्या हिशोब. टू जर पाठी हा आणि कामती आहे. खायचाच काढलायस ना दीदी? गिलगिली रबरासारखी आवडते. मला ती आवडते. अरे तीच लोक आवडीने चांबडी. ती जशी गुळगुळ अशी लागते एकदम. अरे ही गावठी कोंबड्याचं लोक का गरम पाण्यात आणि चांबडी मिळत नाही ना म्हणून गावठी कोंबड्या गरम पाण्यात काढतात. आता गावठी कोंबडा आपण ह्याच्याकडे गेलो ना बॉयलर वाल्याकडे कापायला, तू चांबडी फकट कापून टाकणार, मग काय उपयोग? म्हणून गरम पाण्यात काढतात. नाही मला आवडते मला चांबडी, मला मजा येते खायला. काही चायनीज खायचं जास्त जाणार नाही. हे घ्या, रसा घ्या, वाटी वाटी भरपूर.
इडली मी शोधायला हवं मग ती आता इडली कुठे आहे ती आहे ना गावती कोंबडी आपल्याला काय बनवायचं एक असं वेगळं वेगळं आमच्याकडे कसं माहिती आमच्या घरी हे परवा तरी मग तेच संपणार नाही भातावरती वेगळं असंच पिय भाजी म्हणून खातो पण घरात म्हणजे किती खास काही त्रास नाही होत पण बाहेरचं जरा असं लागलं ना मस्त नाही तसंच लागत मला तर नॉनव्हेज तसंच लागत कोणी देऊ घरातलं मस्तच लागत मस्त पण असत आणि त्रास होत नाही ग्रेव्ही मस्त पण लागते त्रास नाही म्हणजे माझी मान उडते माझी मान उडते आवाज तर मुलांचा आवाज सुद्धा आतडी असं ती बिर्याणी चुलीवरच्या कोंबड्यासारखं वाटप सवयच्या सारखं झालं आता एवढं खाल्लं तिकडं जरा सपकच होत एवढं हे नव्हतं तिखट नव्हतं आपण हॉटेलमध्ये कसं असतं लोक नाही तर मारतील तर कोल्हापुरात कोल्हापुरात तशी खातात ना कोल्हापूरची लोक राधिष्ट पण असते